नारा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी राजा उदय शक्ति महामार्ग शक्ति महामार्ग महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात, परंतु छत्रपतीच्या दोन्ही आराध्य दैवत तुळजापूर म्हणजे शक्तीपीठ आणि शिखर शिंगणापूर म्हणजे शिवपीठ या दोन पीठांना जोडणारा सरळ मार्ग नाही। मराठवाड्यातून चैत्र महिन्यामध्ये अनेक कावड काट्या ह्या शिखर शिंगणापूरला जात असतात, लाखो भाविक त्या ठिकाणी जातात। म्हणून ज्या धरतीवर पंढरपूरला येणाऱ्या पालख्यांचे रस्ते केलेले आहेत त्याच धरतीवर तुळजापूरहून शिंगणापूरला हा शिव आणि शक्ती या दोन्ही पीठांचा म्हणजे शिवशक्ती महामार्ग झालाच पाहिजे यासाठी आम्ही 2021 पासून प्रयत्न करत आहोत। गडकरी साहेबांना 2 महिन्यापूर्वी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की देशामध्ये नवीन हायवे करायला असते आहे, भारतमालामध्ये आम्ही हा रस्ता करू। भारतमालाचा प्रोग्राम मंजूर व्हायचा 2024 आणि तो प्रोग्राम 10 वर्ष चालतोय का किती वर्ष चालतोय माहीत नाही। म्हणून आमची मागणी होती की जो स्टे आहे देश लेवलला तो उठून खास बाब म्हणून पंतप्रधानांनी हा रस्ता डिक्लेअर करावा आणि त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं। 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशीपर्यंत जर रस्ता मंजूर नाही केला तर इथून आम्ही पायी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून कावड यात्रा इथून काढणार आहे। इथून एक कावड आता निघणार आहे की 117 किलोमीटर पायी चालत आणि तिथून पुढचा 50 किलोमीटरचा रस्ता तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रूपानं झालेला आहे। 117 किलोमीटरचा मार्ग हा जसा पालखी मार्ग केला तसा कावडकाठी मार्ग म्हणून खास बाब जाहीर करावा, बिगर टोलचा हा 117 किलोमीटरचा रस्ता तयार करावा आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आमचं हे आंदोलनात्मक कावड यात्रा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।